कधी धरला गेलाय आणि खूप दुबई तुम्ही पोस्टर निघालो पाहिला असेल की भाग्यश्री पण आमच्याबरोबर आहे. सो खूप म्हणजे नक्की काय आहे आम्हाला खूप सांगायचं पण आत्ता सांगता येणार नाहीये. सो ते लवकरच आम्ही सांगू तुम्हाला की या सिनेमा कशाबद्दल आहे, याच्यात काय घडतं. सो हे तुम्हाला सगळं लवकरच कळेल. सो तोपर्यंत आपण गाणं एन्जॉय करूयात, बघूयात आणि तुम्हाला गाणं होपफुली खूप आवडेल. हे गाणं वाचेल सगळीकडे नक्कीच आणि तुम्ही एन्जॉय कराल. सो गाणं रिलीज झालं की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तुम्हाला आवडलं तर कमेंट्स करून कळवा आणि लाईक तर करालच. सो थँक्यू सो मच आज इथं उपस्थित राहिल्याबद्दल आणि आता आता धन्यवाद धन्यवाद नमस्कार. गणेश सर सांगितलंच आहे, आता दोन दोन काही सांगितलेलंच नाही. मी आपली मध्ये वचन नावाचा कार्यक्रम करतोय आणि दोन तारखेला फिल्म येते. जसं पार्थ म्हणला की फार काही सांगता येणार नाही सिनेमाबद्दल, पण सिनेमा आणि गाणं नक्की आवडून घ्या. आम्ही इथं काहीतरी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही गाणं बघून आणि सिनेमा बघून आम्हाला छान छान गोष्टी सांगा. वाईट गोष्टी असतील तर त्या फक्त पर्सनलवर सांगा, चांगल्या गोष्टी आवडतात. थँक्यू. आवडलं तर जगाला सांगा, नाही आवडलं तर आम्हाला. हा पर्सनली मेसेज करा, काही हरकत नाही. पण तसं होणार नाही कारण सगळा विशेष वळत एकदम कडक आहे. नाव सिनेमाच एकदम कडक आहे, ही चौकट आपण पाहतो. आणखीन पुढच्या चौकटीला बोलवायचं आपल्याला, पण मनोरंजनाची चौकट पूर्ण करणारा सिनेमा हा डेफिनेटली. पण याच्यामध्ये सामाजिक विषय फार छान पद्धतीने हाताळण्यात आलेला आहे. त्याच्यावर त्या कडक करता आहेच मला. तुमच्या चौकाने धन्यवाद. आणि आता या चार खूपसूरत खेळांना बोलवण्याची वेळ झालेली आहे. सगळ्यात सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे भाग्यश्री मोठी. भाग्यश्री करता जोरदार काय. अनेक सिनेमांमधनं मागण्यांमधनं आपण तिला पाहिलं. त्यानंतर पपन या गाजलेल्या सिनेमामध्ये तिथं काम केलं अशी गायत्री जाधव तिच्या करता एकदा जोरदार काय. मी काही लहानचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर गायत्री जाधव, प्रांजली कंसारकर, प्लीज प्रांजली स्टेज वरती आणि जयश्री सोनावणे. त्यांनी केले भाग्यश्री सिनेमाबद्दल दोन डिसेंबरला रिलीज होतो आहे. सामाजिक विषय हाताळण्यात आलेला आहे. सगळ्यांनी जाऊन पहा याच्या पुढे. सगळ्यात आधी सगळ्यांना माझा नमस्कार. मध्ये कोविड येऊन गेलाय, आम्ही दोन वर्ष गेले म्हणजे सगळ्यांचीच गेले. माझी आत्ताच माझा आणि नानू यांचा विषय झाला. आम्ही कुठे भेटत होतो लास्ट फिल्मला असं झालं. तर आम्ही माझी लास्ट फिल्म माझ्या बायकोचा थिएटर त्याच्या स्क्रीनिंगला भेटलो होतो. 2018 म्हणजे 19 मध्ये मी काही केलं नाही आणि 20 मध्ये मी काही करण्याचा प्रयत्न केला तर ते कोविडमुळे शक्य झालं नाही. 20 फेब्रुवारीमध्ये आम्ही हा सिनेमा शूट केला आणि इट वॉज सपोज टू रिलीज इन मे 2020 म्हणून. कोविडमुळे जे काही आपली सगळीच गणित बिघडली त्याच्यानंतर आम्हाला सिनेमा थांबला. त्यानंतर बरेचसे चेंजेस झाले. इट वॉज गुड फॉर फिल्म. गाणे ॲड झालं अगेन प्लस पॉईंट. मानसी आहे आणि ती अजूनही आमच्या सिनेमाला सुंदर बनवती आहे कारण आम्ही आज गाणं रिलीज करतोय. गाणं सगळ्यांसमोर येतोय. फिल्मचा आशय मला काही कारणाने सांगता नाही येणार पण एवढंच सांगेन की सोशल मेसेज आहे, एंटरटेनिंग आहे. आणि मला म्हटलं की कशामुळे डिले झालं काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज असं वाटत नाही. थँक्यू सो मच. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या बघ राहू द्या. थँक्स अ लॉट. जयश्री हॅलो नमस्कार. ऍक्च्युली मला सांगायचं म्हणजे हा माझा पहिला चित्रपट आहे आणि तुम्हाला ऑलमोस्ट चित्रपटाबद्दल तर सगळ्यांकडनं कळलेलंच आहे. एक सोशल विषयाला घेऊन आपल्या चित्रपटामध्ये एक स्टोरी मांडलेली आहे आणि त्यातल्या तर थोडं आमचं तुम्हाला 2 डिसेंबरला कळेलच काय आहे ते. आता सध्या तर तुम्ही आमचं सॉन्ग एन्जॉय करा. आमचं एकदम कडक पेज आहे, त्यावर तुमच्या कमेंट्स आम्हाला कळवा तुम्हाला आमचं सॉन्ग कसं वाटतं आणि शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि 2 डिसेंबरला चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा.
हा चित्रपट तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत बघू शकाल अशा पद्धतीचा आहे, त्यामुळे प्लीज होईल तेवढं सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघावा. नमस्कार, मी कांजली. आणि 2 वर्ष जरी आम्हाला लागले असतील या खंडा कम्प्लीट करायला, तरी प्रत्येकाची एनर्जी तेवढीच टिकून होती आणि प्लस प्लस होत गेली या सॉन्गमुळे, पण ती खूप जास्त वाटलीये. सो ही एनर्जी आम्हाला तुम्हाला स्क्रीनवरती दाखवायला खूप मजा येणार आहे. प्लीज तुमचा असाच सपोर्ट राहू द्या. आणि आम्ही खूप खूप थँकफुल आहोत की हा मूवी थिएटरमध्ये रिलीज होतोय, ना की ओ टी टीवरती. आणि मोठ्या पडद्यावरती आम्हाला आमचा सगळ्यांची मेहनत दाखवायला मिळते ही खूप मोठी गोष्ट आहे. सो थँक्यू सो मच आणि तुमचा सपोर्ट आहोत. नक्कीच, पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने आपण सगळ्याच मराठी सिनेमांना खूप सपोर्ट करतो, पाठिंबा देतो, त्याची गाणी किंवा तो सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळेच खूप प्रयत्न करतो. कारण आपण असं म्हणतो मराठी सिनेमा जास्त लोकांपर्यंत पोहोचला तर आणखी 9 वर्षांवरचे सिनेमे येतील आणि ते आपल्या सगळ्यांचंच एक कुठेतरी सॉर्ट ऑफ कामाच्या बनले सुद्धा एक मराठी माणूस म्हणून कर्तव्य. आणि आम्हाला खात्री आहे तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आता धन्यवाद म्हणून थांबावून दोन कलाकारांना बोलू शकतो. सो भाग्यश्री ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू. एकदम सुंदर आणि एकदम कडक सिनेमाचं कडक गाणं मॅडम कडक हाय त्याचं लॉन्चिंग आहे. लॉन्च आता झालंय, रिव्हील आपण करणार आहोत. आणि या सिनेमाचे कमलाचे भूमिकेत माधवजी आपण काय सांगा? सोशल विषय आहे आणि त्याचबरोबर म्हणणाऱ्या प्रेमकथा आघाडीचे सगळे तरुण मंडळी यांनी तो दबाव त्याच्यात नक्कीच केलेले असणारे काही सीन्स मला ते कळत होतं. मी शशांक आणि सर्व आजी आमच्या आम्ही सगळी म्हातारी मंडळी आणि शूटिंग चालू असताना बरेच लक्षात यायचं की काय पद्धतीचे सीन हे रंगवत असतील ही बोलत. आणि आज हॉट टेक आहेत ही सगळीकडं. बाकी सगळी तर काय तुम्हाला बघितलंच तुम्ही आणि मनसी नाही म्हणजे परत ते आहेच ना, परिसर स्पर्श म्हणतो आपण त्याला. गडास्टर्स तुम्ही म्हणालात तसं ते आहे. तर नक्कीच युपील लोकांपर्यंत पोहोचेल आणि ते सगळ्यांना आवडेल याची खात्री आहे. मला बरेचदा असं वाटतं की म्हणजे एक वेगळाच मुद्दा मी इथे मांडतो की मानसी नाईक सारखी उत्तम अभिनेत्री, त्या त्यांचा तो उत्तम आहे खूप झालाच पण उत्तम अभिनेत्री आहे. पण यापुढे मला असं मी आव्हान करीन अनेक निर्मात्यांना की खरोखरच त्यांना चांगली एखादी भूमिका कधी कोण देणार आहे की नाही. इतकी कोणी अभिनेत्री आहे ही, पण त्यांना फक्त तुम्ही डान्स होत का वाय तर गणेश कुठे गणेश लक्षात ठेव ना बाबा. हा मगेश फार गर्भूजी बोललास घरातल्या ताई वगैरे म्हणायचं छान भूमिका त्याला कधीतरी दे बघ काय कसं काम करते. एकदम करेक्ट मध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणे मेट्रो देईल एकदम करेक्ट मध्ये दिसतो असं. हॅलो माणूस मधील सर्व आजी आपल्या सर्वांना माहितीच आहे. प्रथम सर्वांना नमस्कार करते मी आणि आमचे लाडके एकदम कडकच आहे ते म्हणून गणेश देवी माता आहे काय. आणि मी मला असं सांगायचं म्हटलं ना तर हा पिक्चर एकदम वेगळा आहे. म्हणजे कसं इतर पिक्चरमध्ये कसं स्टोरी पळापळी भांडणं तसं हे नाही. एक तर मी म्हणजे आधारी असते आणि मला बघायचं सोडलं सगळ्यांनी आणि सगळे ती येते ना तर तिच्यात मागे सगळे बघायला पडत तोडतात. म्हणजे एकदम ही वेगळी स्टोरी आहे आणि मानसी नायकचं जर गाणं लागलं ना तर एकदम कडक खरंच असं वाटतं नाचावत आपण. इतकं छान गाणं आहे आणि हा पिक्चर एकदम खरंच कडक नावासारखा एकदम कडक. आम्हाला पण तशीच एनर्जी येते आणि हे काम करताना तसंच आम्हाला वाटलं होतं एकदम कडक. तर पुढद्यांनो सगळ्यांनी एकदम कडक पिक्चर बघायचा लवकरच नाहीतर एकेकांचा मृदात बसवी एकदम. वा तुम्ही एकदम कडक
पाचशेमध्ये सांगितल्यामुळे एकदम कळतला दोन विषय मधला जर बॉक्स ऑफिस वरती काही दाणा वगैरे झाली तर माझा ते सर्व आणि तुमच्यावरती असेल खूप गर्दी झाल्यानंतर मग आता ते बघा पण तुमच्या दोघांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपण विनंती करतो की आपण त्या ठिकाणी गुरु स्थानापर्यंत व्हावं आभारी आहे त्यांनी जो विषय मला सांगितला आणि तो माझ्या म्युझिकच्या शैलीमध्ये तो मांडला आणि त्याला खऱ्या अर्थाने जर चांगलं रूप आलं असेल तर मानसीजी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन अगदी अप्रतिम तुम्ही डान्स केलाय आणि त्याचबरोबर ते दिग्गज कलाकार आहेत त्यांनी त्या गाण्याला खूप चांगला न्याय दिलेला आहे आणि मी लोडकी मोडकी त्याच्यामध्ये माझा आवाज मोडलेला आहे तर मला खूप समाधान वाटलं आता पाहून आणि सर्वांचे फार फार आभार आणि या गाण्याला तुम्ही नक्कीच भरभरून प्रेम द्या आज गणेशांच्या मेहनतीला इथून पुढे त्यांचे बरेचसे चित्रपट येतील पण या चित्रपटाची वाटचाल तुमच्या हातात आहे तुम्ही नक्कीच या चित्रपटाला भरभरून प्रेम द्या आणि नानोबाईंचा विषय निघाला तर नानोबाईंच्या व्हिडिओ पॅलेसच्या माध्यमातून जी गाणी येतात ती महाराष्ट्रात सुपर रुपर होतातच त्यामुळे त्यामुळे त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाहीये तर नानोबाई आणि सर्व टीम सर्व कलाकार सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा या आताच्या लॉन्चिंगच्या सोहळ्याला मी शुभेच्छा देतो आणि मला आमंत्रित केल्याबद्दल मते सर आणि गणेश सर तुमचा धन्यवाद मानतो थँक्यू नाही विनंती तो गणेशजी मला सांगितलेलं आहे की यांच्या मला दोन वेळ जाऊन इतक्या ऑपरेशन माहीत घ्यायचा फक्त दोन वेळ ठीक आहे गणेशजी मी बोलला होता ना तुमची जरा टाळ्यांची साथ द्या मला सिनेमाबद्दल सांगायचं म्हटलं तर सर मला बोललेच तुम्ही या सिनेमाचे गाणे केलेत तुम्ही सिनेमा तुम्ही दिग्दर्शन केला आहे ॲक्च्युली मी काय केलं दादा कोंडकेच्या सगळ्या गोष्टी मी पहिल्यांदा बघायचो दादा कोंडकेची पुस्तकं वाचायचो जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना दादा कोंडके एक माणूस की तो पिक्चरचं सगळ्या गोष्टी हँडल करायचा प्रोडक्शन मॅनेजर वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या आम्ही अलका गुबलच्या एका सिनेमात काम करत होतो त्या सिनेमाचं नाव होतं आम्ही का तिसरी तर त्या सिनेमात मला रोल दिला अलका गुबलनी आणि त्या सिनेमामध्ये अलका गुबल आम्हाला सकाळी 7 वाजता फोन करायचा की गणेश तुमचा सीन आहे आज लवकर या तुम्ही उशिरा उठू नका वगैरे मी या सगळ्या गोष्टीचा मोठ्या लोकांचा अभ्यास केला आणि मी स्पॉट बाय जरी असताना त्याच्या सगळ्या कामामध्ये लक्ष घालायचो कारण की शूटिंगचा निर्मात्याचे पैसे लागले जातात की एक तास जरी वेस्ट केला ना तरी लाखो रुपयाचं नुकसान होतं कारण की जेव्हा आपण स्वतः आपण त्या ठिकाणी बघतो आणि उतरतो काम करतो ना तेव्हा ते बजेट कमी होतं त्या दृष्टिकोनात मी प्रयत्न केला सगळा आणि हा सिनेमा चांगल्या प्रकारे बनला आहे या सिनेमातून मेसेज पण लोकांना चांगल्या प्रकारे जाणार आहे आता सिनेमा एकदम कडक म्हटलं की आजकाल लोकांना असं वाटणार की हां सिनेमातून मेसेजमध्ये सिनेमाच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर जो पाण्याचा प्रश्न आहे जो जुन्या काळातला तो आताच्या पद्धतीत मांडायला गेलं तर नवीन पिढीला तो समजला जाणार नाही तो फक्त मी आता यंग जनरेशनच्या नुसार मी हा मांडण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून हा चांगल्या प्रकारे समजला जाईल
पाण्याचं महत्त्व किती आहे हे आजकाल ग्रामीण भागातल्या लोकांना कळतं, तर त्याचे ह्या गोष्टी आहेत मांडण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युली आता कसं बिझनेसच्या गोष्टी बघितल्या, धंद्याच्या गोष्टी बघितल्या, आजकाल काय घालतं तर टायटल पिक्चरचं 50% आत्मा असतो. कारण की दादा कोंडके, महेश कोठारे, सचिन पिळगावकर हे माझ्या गावाच्या शेजारी मसवड म्हणून गाव आहे, तिथं टुरिंग टाकीज असायचे. टुरिंग टाकीला ते सिनेमा लावायचे आणि सिनेमा लावत असताना ना मी तेच बघायचो की टायटल सिनेमाचं काय आहे काय आहे. मग ते म्हणायचं ओरी मंगळसूत्राचा, भावाची लक्ष्मी वगैरे, आणि एवढा लोंढा तो सिनेमा बघायला जायचा. मी म्हटलं सिनेमावरती, मग तेव्हा मी अभ्यास करायचो, मी प्रेक्षकमध्ये जाऊन घुसायचो की सिनेमा लागल्यानंतर लेडीज लोक रडायची की सिनेमा बघताना की त्या मुलाचे किती हाल केले आहेत, त्या किती मारले नवऱ्यानं. मग मी त्या गोष्टी त्याच्यात आचरणात आणल्या आणि त्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला. मी 2007 साली एक सिनेमा केला वैरी मंगळसूत्राचा. तो सिनेमा करताना ॲक्च्युली मी टुरिंग टाकीज आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये टुरिंग टाकीचा बिझनेस चांगल्या प्रकारे चालतो, तर 11 टुरिंग टाकीज एका जत्रेमध्ये लागल्या. त्या ठिकाणी माझा सिनेमा लागला. हा प्रेक्षकांना एकच सांगायचं आहे की आपण आजकाल कसं टी व्ही चॅनल वगैरे सगळ्या गोष्टी बघताना मराठीकडं प्रेक्षकांचा कोल कमी झाला आहे. आपण जरी घरामध्ये एखादा मराठी चॅनल लावला तर आजकाल मुलं वगैरे म्हणतात की राहू द्या, हे बदल, हिंदी चॅनल लाव, बाकीचे चॅनल लाव. कारण की आजकाल मराठी सिनेमा जगला पाहिजे, मराठी निर्माता जगला पाहिजे. कारण की ह्या गोष्टी झाल्या तरच हे मराठी सिनेमा राहतील, चांगले सिनेमा येतील. आणि मी हा चांगला सिनेमा केला आहे तर मी खूप गरिबीतून हा सिनेमा केला आहे. प्रेक्षकवर्गांना एकच सांगायचं आहे, माझ्यासाठी नाही पण हा सिनेमा खूप ट्रगल केला आहे. माझ्यासाठी सिनेमा बघा आणि सगळ्यांनी एन्जॉय करा, मला सपोर्ट करा, माझ्या पोस्ट सगळ्यांनी शेअर करा आणि कमेंट करा, एवढी विनंती करतो तुम्हाला. हा रोल मी म्हणेन खरंच खूप वेगळा आहे, वेगळ्या धाटणीचा आहे. हा चित्रपट गावाकडचा गप्पा गोष्टी तिथली धमाल आहे. आणि हा रोल आम्हाला करताना मी म्हणणार नाही की अवघड होता, नक्कीच नाही, कारण हेच शिकण्याची प्रोसेस आहे. सो आम्ही सगळ्यांनी हा रोल करता, प्रत्येकाचा कॅरेक्टर करताना आम्ही आमची मजा केलेली आहे, नो डाऊट आम्ही मस्ती केलेली आहे, पण त्याच प्रोसेसमध्ये आम्ही शिकलेलो सुद्धा आहोत. स्पेशल थँक्स टू गणेश सर आणि सगळ्याच टीमला, कारण की सगळ्यांनी खूप सपोर्ट केला, प्रचंड मदत केली, कारण की कोणाच्याच सपोर्टशिवाय हे पॉसिबल नव्हतं. आणि एकट्याची मेहनत असण्यापेक्षा मला वाटतं सगळ्यांची साथ असणं ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि सो खूप काही नवीन करायला मिळालं, एक्सप्लोअर करायला मिळालं, प्रत्येकाचं वेगवेगळं कॅरेक्टर. इवन तुम्ही पोस्टर्सवरती पण बघू शकता की ड्रेसिंग असेल किंवा त्यांची अदा असेल, सगळं असेल. सो आणि आमची मैत्री ही खरी मैत्री दिसली आहे स्क्रीनवरती, कारण आम्ही होतोच बबनपासनं सोबत होतो तर त्याच्यामुळे. आणि जयश्री पण आमच्यात एवढी छान मिक्स झाली आहे. सो आम्हाला खूप छान वाटतं आहे, एक कॉमेडी तडका म्हणू शकतो, एक कॅरेक्टर असं खूप ड्रामा आणि हे सगळं आहे फिल्ममध्ये. आणि सोबतच सोशल मेसेज पण आहे ऑब्व्हियसली, कारण प्रत्येक फिल्म ही सोशल मेसेज शिवाय अपूर्ण असते. सो येस, प्लीज 2 डिसेंबरला नक्की बघा. गावाचे सीन केलं गाण्यात खूप चांगले सीन, त्याच्यामध्ये काय सांगणार काय आम्हाला? लव्ह सॉंगमध्ये बोलताय तुम्ही, ॲक्च्युली ते मलासुद्धा खूप आवडलं आहे. लव्ह सॉंगमध्ये जो सीन केला आम्ही त्यावेळेस, एक जो सीन होता, तुम्हाला सीनबद्दल माहिती हवी ना, सीन जो होता त्यामध्ये एक असा सीन होता, त्यावेळेस मला आठवतं मी पाय झटकून खाली पडलेली, त्यावेळेस जी आलेली आमची मज्जा होती, खूप मज्जा केली आम्ही त्याच्यामध्ये. आणि छान होता एक्सपिरियन्स गाण्यामध्ये, ते काही मला नवीन शिकायला मिळालं माझ्यासाठी. तुम्ही ऐकलंच असेल, माझा तर हा पहिलाच मूवी होता, त्याच्यामुळे हे सगळा एक्सपिरियन्स खूप नवीन होता माझ्यासाठी. मला असं वाटलं होतं कदाचित जसं गायत्रींनी बबनमध्ये काम केलं आहे, प्रांजली पण तिच्यासोबत होती, परत बाकी तुम्ही 4 जे आमची मुलं आहेत त्यांना तर ओळखतातच, हे सगळ्यांसोबत आपण मिक्स होऊ की नाही. पण मला सगळ्यांनी खूप मदत केली आणि खूप सपोर्ट झाला मला सगळ्यांचा. जो मेरा गाना हिट हुआ पहिले, इससे पहिले वो शेट तुम्ही नादच केलाय थेट, वो उसका रेकॉर्ड ब्रेक करने वाला गाना आहे. और मते सर और गणेश जी ने इतना विश्वास दिखाया मेरे ऊपर और मैंने भी मेरा पूरा मेहनत से वो गाना बनाया है और मुझे लगता है ये गाना अभी ये साल में तूफान मचा देगा. दर्शकों से क्या कहना चाहेंगे? दर्शकों से ये कहना चाहूँगा जो मेरे पहले गाने को रिस्पॉन्स दिया वही रिस्पॉन्स ये गाने को दीजिए, ये फिल्म को दीजिए, ये फिल्म थिएटर में जाके देखिए, सब कास्टिंग अच्छा है और आपका रिप्लाई दीजिए. अभी गाना लॉन्च हुआ है वीडियो पैलेस चैनल पे, ये गाना लॉन्च हुआ है वीडियो पैलेस पे सर्च कीजिए, ये गाना सुनिए, लाइक शेयर कमेंट कीजिए. और आगे दो तारीख को लॉन्च होने वाला है ये सिनेमा, तो वो भी देखने जरूर जाए.
अरे साइलेंस। थैंक यू मैडम। सबसे पहले आपके बारे में बताइए। नमस्कार, मेरा नाम भाग्यश्री मोटे है। आई थिंक लोग मुझे कितना जानते हैं पता नहीं, बट आई हैव वर्क इन हिंदी एज वेल। लास्ट मेरी फिल्म आई थी भवई फतेह गांधी के साथ, जो लास्ट ईयर रिलीज़ हुई थी और अभी जस्ट कुछ दिन पहले Z5 पे आई है। एंड बेसिकली आई एम महाराष्ट्रियन गर्ल, महाराष्ट्रियन एक्टर एज वेल। आई कैन जस्ट से महाराष्ट्रियन एक्टर बिकॉज एक्टर की कोई परिभाषा नहीं होती है। बट येस, आई वुड लाइक टू से आई एम बॉर्न एंड ब्रॉट अप हियर एंड आई लव माई लैंग्वेज। और इस लैंग्वेज में मेरी अभी 3-3.5 साल के बाद फिल्म आ रही है, सो आई एम वेरी मच हैप्पी अबाउट इट। और ऑल्सो एक एंटरटेनमेंट फिल्म है, सोशल मैसेज भी है उसके साथ। ये फिल्म एक किसी कैटेगरी के लिए या किसी ग्रुप के लिए नहीं है, जो फिल्म फॉर ऑल काइंड ऑफ पीपल, मतलब बड़े देख सकते हैं, घर वाले देख सकते हैं, बच्चे भी देख सकते हैं, फॉर एवरी वन। मराठी मध्ये बोलू? चला मग प्रेक्षकांना हेच सांगेन, खूप काळ आपण आता सिनेमे घरातच बघितलेत, OTT वर बघितलेत, पण आता आय थिंक इट्स अ टाईम की तुम्ही थिएटरमध्ये या, थिएटरमध्ये सिनेमे बघा, कारण सिनेमे बनतात ते मोठ्या स्क्रीनसाठी बनतात, तुम्हाला त्या स्क्रीनची मजा घेता यावी याच्यासाठी बनतात। सो प्लीज प्लीज हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा, एकदम कडक। थँक्यू।